नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जुने का नवीन व्हिडिओ मध्ये। आज आपण पुन्हा एकदा निघालेलो आहोत पावसाळी भटकंती करायला। आणि आता मी कुठे आहे ते लोकेशन तुम्हाला सांगतो। मी पाचवड आणि वाई या दोन्ही रस्त्याच्या मध्ये ओझरडे नावाचं गाव आहे जवळपास, तिथे मी आहे। कारण की येताना आम्ही एक प्लॅन आधी केला होता, जो प्लॅन फसलेला आहे, त्यामुळे आपण हा दुसरा प्लॅन केलेला आहे। सो भटकंती करायला आपण जाणार आहोत धोम धरणावरती। ऍक्च्युली महाबळेश्वर पाचगणीला आम्हाला जायचं होतं, पण तिकडे चेकिंग चालू आहे त्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही आहे। आम्हाला जात जाता यायचं, एक झाड दिसलेलं आहे, त्या झाडाला मोठी मोठी फळं दिसतात आहेत। नक्की ती कशाची आहेत पण त्याची फळं काय ती नाही माहित। उपयोग नाही फळा होय पाहून, हे नक्की झाड कशाचं आहे? गोरखचिंच। गोरखचिंच आहे ना? हा, तरी मला वाटलंच, कारण की मी कुठेतरी बघितल्यासारखं झालं, पण आपल्या भागात नसते नॉर्मली, आहे ना? ते एवढ्या पट्ट्यातच आहेत, एवढंच आहेत ना। तरी मला वाटत होतं की ती झाड मी कुठेतरी बघितलेलं आहे। तर येस, मी बत्ती शिराळा या गावी बघितलं होतं, त्या तिथे ती चिंच होती, खूप मोठं झाड होतं। ॲक्च्युली त्याचा बंदा खूप मोठा होता। ह्या रस्त्याची खासियत बघताय का मित्रांनो, दोन्ही बाजूनी झाड आहेत आणि इतकी गर्द सावली वाटते ना, मस्त वाटतंय। कुठं बघितलं तुम्ही? हा, गाडीवर छान वाटतं आपल्याकडची भाषा आणि सगळे लोकांचं ऐकवाय। तर काय तर काय, धोम धरणाचा मेन बंधारा आम्ही पार करून पुढे आलेलो आहोत आणि या इकडे बरीचशी गाव आहेत। तर त्यातलंच एक गाव हे म्हणजे मालतपूर, आणि या इथे एक मंदिर पण दिसलेलं आहे, पिंड म्हणजे शंकराचं मंदिर आहे। आणि समोर असा मस्तपैकी आड आहे, फुल तुडुंब भरलेला आहे। आणि या इकडे अशी त्यांची शेती ज्याच्यामध्ये केली जाते भात शेती। आत्ता आपण आहोत बोरगाव खुर्द या गावामध्ये। खुर्द म्हणजे असं खुद्द असेल, प्रॉपर। आणि या इथं थांबण्याचं कारण म्हणजे या इथं आम्हाला एक भन्नाट नजारा दिसलेला आहे, तो म्हणजे धबधब्याचा। तो धबधबा कुठला हेही माहीत नाही आम्हाला। सो आज अगेन गुडूप भटकंती आपली होती आहे, म्हणजे काहीच ठरलेलं नाही आहे, कुठलंही लोकेशन ठरलेलं नाही आहे आम्हाला ज्या तिथे जायचं। ॲक्च्युली सुरुवातीला आम्ही सांगितलं होतं की आधीचा प्लॅन फसलेला, म्हणजे आम्ही पाचवडच्या इथून मी व्हिडिओला सुरुवात का केली त्याचं कारण सांगतो। आमचा प्लॅन होता वैराटगडाचा आणि ऑलमोस्ट 3:30 वाजले होते आम्हाला। दुपारी माझा प्लॅन झाला, ह्याला बोलले की येतोयस का, ह्याला बोलले होते की हे लगेच तयार झाले, आणि मी म्हणले की चला आता दुपारी पहिल्यांदा बघूयात तिथं वैराटगड केवढा, बघूयात म्हणजे तो किल्ला केवढा मोठा आहे, आणि मग आपण ठरूयात। सो तिथल्या गावातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आत्ता 3:30 ट्रेक चालू करून तुम्हाला यायला अंधार होईल, आणि दॅट टू आत्ता बऱ्यापैकी घसरडं आहे, पावसाळा आहे, त्यामुळे जायला यायला जास्त वेळ लागू शकतो तुम्हाला। आणि त्याच्यावर मी अंदाज बनला की आपल्याला शूटिंगला पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे। सो तो प्लॅन कॅन्सल करून आम्ही म्हटले की आता धोम धरणाकडे आपण जाऊयात, तिथे थोडासा टाईमपास करूयात आणि मग आपण घरला जाऊयात, निसर्ग सौंदर्य तुम्हाला दाखवूयात, मान्सूनची भटकंती करूयात। पण तिथे आता आपल्याला नवीन नवीन काय काय सापडते, सो लेट्स एक्सप्लोर दॅट। विधी, झाड बघितलंस का? काय तुला माहित नाही? नाही काय बोलतो, इतकं मोठं एवढं आहे ती काय? मित्रांनो, हे आहे फणसचं झाड, आणि विधीतला माहितीच नाही की ह्याला फणस म्हणतात। समजतंय ना आता? या इकडची शेती कशी आहे, या इकडची गावं कशी आहेत? मस्तच दिसते, ती पण दिसताना वेगळी आहेत ना, सातारा सारखी वाटतात का? नाही, वेगळी आहेत, कोकणासारखी वाटतात ना। हा, आड आहे की पाण्याची टाकी ते समजत नाहीये ना। मंदिर पण वाटतंय, कळस पण मानलंय ह्याला। पहिलं भारी आहे, विचारत गावातल्या लोकांना पाण्याची टाकी, मग ती वरती कळस का बसवलंय त्याला? कळस म्हणजे ते पहिलं पूर्वी बसवलेला आहे। म्हणजे पण काय बसवलंय? शोकेसाठी? आम्हाला वाटलं की त्याच्या आतमध्ये पाण्यात काय पिंड बिंड का आहे का? पाण्याची टाकी आमची गावासाठी होती। ओके, गोल दिसली आम्हाला म्हणून म्हणलं की विचारावं। बोरगाव खुर्द गावामधील हे चौनेश्वर प्रसन्न मंदिर, आणि या मंदिराच्या इथून आपल्याला जो काही नजारा बघायला मिळतोय तो हा असा विहंगम। आणि हा जो धबधबा आहे तो थेट पडतोय पाचगणी मधून, दोन टप्प्यांमध्ये पडणारा हा धबधबा। मला असं वाटतंय की इकडे येणाऱ्या पर्यटकांचं लक्ष नक्कीच वेधून घेईल, कारण की हा कोणालाही माहीत नाहीये। काय आणले तू? इतका गावात आणि तू पकडलास पण वे, ही खतरनाक आहे बरं का पूर्ग, हे बघ खेकडा जित्ता, खेकडा जित्ता। एक नांगी पकडताना मोडली, हा एक नांगी मोडली पकडता पकडता, होय का? Thank you.
त्या जोरात पाऊस आला, आम्ही पळत खाली उतरलो त्या डोंगरावरून. आता अंधार पण व्हायला आलेला आहे, ऑलमोस्ट 7 वाजलेले आहेत, त्यामुळे थोडंसं खाऊन घेऊयात, चहा पिऊयात किंवा गरमागरम भजी वडापाव वगैरे असेल तर आपण तो खाऊयात. मी व्लॉग करता करता ही जी पोर आहेत की नाही हसत होती, मध्ये मध्ये मी अडखळायचो की नाही. आता त्यांची जरा आपण शाळा घेऊयात. हा कर बघू कसं जमते तुला. हा नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. नमस्कार मंडळी, आपल्या स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये. माझी गंमत होती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका भन्नाट अशा व्हिडिओ मध्ये. माझ्या हा ब्लॉग अरे बरं का मंडळी, ब्लॉग करत होता आता माझ्या बरोबर त्याच्या त्याच्या चॅनल होती. तुझं नाव काय चॅनल? युवराज बाबर. युवराज तेच आहे का? व्हेरी गुड. तुझ्यासारखं जीवन कदम जे केवी केले ना तू, जसं मी युवराज बाबर फक्त ठेवलं. एक नंबर. काय करतोस तिथं? नुसतं ब्लॉगिंग करतोस की बाकी काय करतो? बाकी पण असतं कॉमेडी व्हिडिओ. कॉमेडी व्हिडिओ मी सांगितलं होतं की करू नकोस म्हणून आता, पण हाऊस शेवटी माझं बघून. माझा भाऊ आहे पाहिजे आम्ही तर मावच भाऊ कुमार माहिती असेल तुम्हाला, सागर बाबर फ्रॉम खारघर माहिती असतील, तसेच हे आहेत युवराज बाबर फ्रॉम किकली. चला यांची मिसळपाव आलेली आहे आणि आमचा हा वडा सांबर आणि हे काय सँडविच आणि ह्याने त्याची शिदोरी आणलेली बाहेर. बरं का आपलं खायलाच वेळ मिळाला का? आपण वरती थोडंसं भडंग खाल्लं आणि ही आपल्या इथं खालीच खालीच बॅग राहिली आपली बसमध्ये. हां गाडीत. काय काय गाडीत काय मग पोर पावसात भिजत भिजत असलं गरम खायला मजा येते की नाही? हाच पोरांची आज मजा आहे बरं का. म्हणजे जास्त काय तकलीफ त्यांना दिली नाही मी, म्हणजे ट्रेक करायला म्हणलं की ताबुलूयात जरा त्यांना. मागल्यास तुला भेटली नाही ना? नाही भेटली. चिक्की आहे काही? एकच नंबर. गुळाची? गुळाची का? शाबाश. पोरांनी तर फडशा पडल्या बरं का, आणि ही पोरग तर जाम तरकून जेवल्या है ना. काय आवडले मिसळणं? तर मित्रांनो, त्या दिवशी माझ्या कॅमेराची बॅटरी संपली होती, त्यामुळे मला पुढे कंटिन्यू ब्लॉग करता नाही आला किंवा एंड नाही करता आला त्या ब्लॉगचा मला. सो आता मी करतोय. कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रियाखाली कॉमेंट करून. हा एक छोटेखाने व्हिडिओ होता, कदाचित तुम्हाला स्पेसिफिक लोकेशन्स नसतील बघायला मिळाले, हे रँडम लोकेशन्स मी तुम्हाला दाखवलेले आहेत, तर ते कसे आहेत मला नक्की सांगा. भेटत लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.